हे सगळ्या खोडाला सतार सतार मंत्री झोपलेले होते हे याला एटोच तर ये एटोच तर ये आणि ते आलं की खपून एक एकच काढते ते दांडा असा आणि जे फोकस उडी ते त्याच्यावर ती बसतो लपून ते लपून बसलं काय यो बिले कलाकार हातगळत त्याचे धरून धरून मग ते मांडी घालतो आमचा ते मीडियावाला पाठपोत तसाच उभा होता मंत्रीच होता का तो आता ते सगळे दाखिले मीडियावाले मी काय तोंडाने सांगू पण रात्री असं म्हणतात की रात्री मंत्री संत्री खासदार आमदार येतात तुम्हाला येतात भेटतात गुपचूप येतात असं काय होतं का तसं काय हो डेली 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 चालू आहे 15 दिवसापासून रात्री काय त्यांचं म्हणणं काय असतं ते दुसरं म्हणणं काय असणार आता निवडणूक आहेत म्हणल्याच्यानंतर राजकीयच पण मला माझ्या गरीब मराठ्यांचं बघायला लागलं अगोदर त्यांचं बघितलं गरीब मराठ्यांनी ते ज्यावेळेस गरीब होते ते ज्यावेळेस आमदार मंत्री नव्हते खासदार नव्हते त्यावेळेस सर्वसामान्य प्रमाणे सर्वसामान्यजवळ आले आणि लोकांना वाटलं की आपल्या अपेक्षा पूर्ण करतील एकदा मंत्री खासदार झाले तर ते पक्षाच्या बाजूने पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागले जे शेतकरी आज खूप भयंकर वेदनेतून संकटातून जातो आहे त्याच्या बाजूने नाही बोलत ते आता मराठ्यांचे पोर अडचणीतून चाललेत त्यांना शिक्षणापासून नोकऱ्यापासून वंचित राहावं लागतं आहे ते आरक्षणाच्या बाजूने नाही बोलत ते आता मुस्लिम दलितांच्या गोरगरीब ओबीसींच्या बाजूने नाही बोलत ते आता त्यांना गरज नाही आता मायक्रो ओबीसीच्या बाजूने बोलत नाहीत कारण त्यांना मोठं केलं आता मोठं केलं त्यांचं भागलं अशी परिस्थिती अशी पण याच्यामध्ये हा जेव्हा तुम्ही म्हणता की याच्यामध्ये जेव्हा नेते तुम्हाला भेटायला येतात त्यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आश्वासन आहे तुमचं तुम्हाला नवी मुंबईमध्ये जो जी आर दाखवला त्या जी आरबद्दल तुम्ही त्यांना जाब विचारता की नाही हो अंबोलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली नाही हे हमेशाच बोलतो मी त्यांना कधी सुट्टी देत नाही मी त्यातून पण प्रक्रिया तीच होती त्यांनी सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढणं गरजेचं होतं आणि ती त्यांनी काढली पण त्याची अंमलबजावणी केली नाही इथं मात्र आमची फसवणूक झाली 100% तिथं फसवणूक झाली आणि त्याचा बदला आम्ही घेणार आहेत आता पण तुम्ही नवी मुंबईतनं मुंबईला गेला नाही ही तुमची चूक झाली आंदोलन असं तुम्हाला वाटतं का नाही प्रक्रियाच ती आहे मुंबई जरी गेलो असतो आणि वाशीला थांबलो असतो किंवा आंतरवली जरी थांबलो असतो तरी 2012 कायद्यात दुरुस्ती करावीच लागत होती आणि ती जर आमची चूक असती सगळ्या स्वऱ्याची अधिसूचना काढलेली तर छगन भुजबळ सारखे असे 50 नेते ताकदवर त्या सगळ्या स्वऱ्याची अंमलबजावणी करू नका म्हणून उतारलेच नसते मैदानात ती जर आमची चूक असती तर ती चूक आहे तर मग हे ओबीसीचा मोठ्या नेत्याला अभ्यास आहे यांना उतरायची गरजच नव्हती ना सगळ्या स्वऱ्याची अंमलबजावणी करू नका हे सरकारला सांगायची गरज होती का नव्हती कारण 2012 कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय ओबीसीत मराठा जाऊ शकत नव्हता आणि ते पक्क आरक्षण मजबूत होऊसुद्धा शकत नव्हतं त्यामुळे त्याच्यात दुरुस्ती करण्यासाठी ते आधी सूचना काढून हरकती मागवल्या होत्या सरकार तिथं फसवणूक नाही पण नंतर अंमलबजावणी केली नाही याच्यात मात्र फसवणूक झाली चोरदार वगैरे व्हीआयपी येतात वगैरे असं काय होतं हा हे लिंबाचं खोडाला लपतेत काही तिकडे लिंबाचं खोडाला लपतेत काही मीडियावाली गेली की हळूच घुसत येत लगेच ते मीडियावरतीच वाट बघत आहेत मीडियावाले बिल्ले कलाकार आहेत आमचे हो ते बी त्यावेळेस तर दुसरीकडे मांडी घालून बसली एक असं कळलं की एक मंत्री 4 तास त्या झाडाखाली लपले अरे एक नाही बाबा लय मोठे तुम्हाला आता परदेशी आले असते ना तुम्ही ह्या सगळ्या खोडाला सतार सतार मंत्री झोपलेले होते हे याला हे टोच तर ये काय कोणाला मला नाही नाव घेता येत त्याचं मी अडाणी आता नाही म्हणलं तुम्ही छगन भुजबळ म्हणाले चौथे नापाशी मी नाही म्हटलेलो हा ते छगन भुजबळ म्हणला होता मागे चौथे नापाशी हे टोचत आहे तर याला धरून अशी झोपलेली होती त्या पोहाला अशी याला रातभर असं हे सोपं नाही हे खेळ हे मराठ्याची किमाया ही मराठ्यांनी त्यांना वठणीला आणलं आहे सगळ्याला हे लय येतात असे पण ते आमच्या मीडियावर लय कलाकार आहेत त्यांना बी आता आडे आलेली ते काय करते ते याचा अंदाज असला एका बाजू जाऊन बसत असे आणि ते आलं की खपून एक एकच काढते ते दांडा असा आणि जे फोकस उडीते त्याच्यावर ती बसतो लपून ते लपून बसलं काय यो बिले कलाकार आहे हातगळत त्याचे धरून धरून मग ते मांडी घालतं आणि ते दांड का येतो खुशी तो आणि असं दांड कसं सोडून ई म्हणतो तुला जावं एकदा आता खाली मी उठतच नाही एकदा तर पाठपोत खाली उतरला नव्हता एकजण तर आमचा ते मीडियावाला पाठपोत तसाच उभा होता मंत्रीच होता का तो आता ते सगळे दाखिले मीडियावाले मी काय तोंडाने सांगू